की नहीं अटक करा अटक करा अटक करा प्रवेश नहीं करा अटक करा नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अब नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अटक जल्दी पाइजे जल्दी पाइजे नहीं चलेगी अटक करा अटक करा प्रवेश नहीं करा अटक करा अटक करा अटक करो महिलांवर अत्याचार करण्याला गणेश नाईकांचा गणेश नाईक महिलांवर अत्याचार करणाऱ्या गणेश नाईकांचा अरे एक दो एक दो गणेश नाईक को फेंक दो अटक करा गणेश नाईकांना अटक करा नाईकांना अटक करा एक दो एक दो गणेश नाईक को फेंक दो एक दो एक दो गणेश नाईक को दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नारा गणेश नाईक चा जय नाईक गणेश नाईक यांचा जय ऋषे महिलांवर अत्याचार एक दो गणेश नाईक अटक करा एक दो एक दो गणेश नाईक को फेंक दो एक दो एक दो गणेश नाईक को फेंक द्यालाच पाहिजे महाराष्ट्राच्या भगिनीने नाही महिलांवर अत्याचार करणाऱ्या गणेश नाईकचा जाहीर निषेध बघा आम्ही वारंवार सांगतोय दीपा चव्हाण या लेडीवर पूर्णपणे अन्याय झाला आहे त्या महिलेच्या अन्यायासंदर्भामध्ये आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही इथे रस्त्यावर उतरलेलो आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मॅडम चित्रा वाघ या नेहमी स्टँड घेत असतात प्रत्येक महिले चित्रा वाघ या नेहमी स्टँड घेतात फक्त ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असले किंवा अन्य पक्षाचे नेते असले तरच त्या बोलतात इथे त्यांच्या पक्षाचा जर कोण नेता असेल त्यांनी जर काही गुन्हा केला असेल तर त्या संदर्भात त्यांच्या तोंडाला पट्टी लागते मॅडम मॅडम हिंदी बोलते दीपा चव्हाण नावाची जी महिला आहे त्या महिलेला न्याय मिळावा त्यासाठी महिलेनी पहिली नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती का तिला जो मुलगा आहे तो गणेश नाईकांपासून झालेला आहे असं तिची मागणी आहे आणि त्या गणेश नाईकाचं नाव त्या महिलेला द्यावं असं तिने मागणी केली आणि प्रॉपर्टीचा हिस्साही द्यावा त्या संदर्भामध्ये गणेश नाईक किंवा त्याचा मुलगा संदीप नाईक यांनी त्या महिलेला धमकवण्याचा प्रयत्न केला या संदर्भामध्ये CBDमध्ये पण धमकी देण्याचा गुन्हा रिव्हॉल्वर ठेवण्याचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला आहे नेरूळला वडिलांचं नाव द्यावं आणि प्रॉपर्टी हिस्सा द्यावा या संदर्भात त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे आणि असा 376 गंभीर गुन्हासुद्धा याच्यावरती दाखल आहे आणि या संदर्भात आज 15 दिवस होऊन गेले होऊनसुद्धा गणेश नाईकांना अटक झालेली नाही आहे तर त्वरित गणेश नाईकांना अटक करावी अशी आमची नवी मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणी मागणी आहे शंभर टक्के कौटुंबिक मॅटर आहे परंतु कौटुंबिक मॅटर असला तरी ती महिला आज स्वतःला न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला धाव घेत आहे या संदर्भात तिने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांच्याशी संपर्क साधलेला आहे त्यांना या संदर्भात तिने निवेदन दिलेलं आहे आणि रुपालीताई चाकणकर यांनी संबंधित नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी केलेली आहे की या महिलेला न्याय देण्यासाठी त्वरित गणेश नाईकांना अटक करावी आणि दीपा चव्हाणला त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा अशी सुद्धा मागणी रुपालीताई चाकणकर यांनी केलेली आहे